नमस्कार मित्रांनो, हॅलो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार. भूक लागली? हो लागली. का हो जोराची लागली दिसते का? आवाज कमी येतोय. धन्यवाद. आता पाटोळे मॅडम जे सांगितलं, हा शब्द टेक केअर, केअर म्हणजे केअर हेल्थ इन्शुरन्स. हा प्रत्येक व्यक्ती जो व्हॉट्सअप किंवा मेसेज करतो किंवा कोणाला कॉल करतो किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना गुड बाय करतो, तो म्हणतो टेक केअर. केअर घ्या म्हणजे काय? केअरची पॉलिसी. केअर घ्या, केअर पॉलिसी घ्या. जर सगळेच म्हणतात की केअर घ्या, मग आपल्याला कोणाला सांगायची गरज आहे का? आपल्याला फक्त त्यांच्याकडून घेऊन यायचं आहे. काय आणायचं आहे? प्रीमियम, त्यांची पॉलिसी. आणि मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स हा एकमेव असं बिझनेस म्हणता येईल किंवा असा एक प्रॉडक्ट आहे किंवा एक काही म्हणा तुम्ही त्याला, की जो एवढस आपण घेतो प्रीमियमच्या नावाने. आणि दर्शन बरोबर पर्वत आकाश जे काही असेल ते कमी पडते एवढं आपण देतो. एखाद्या व्यक्तीचं 10,000 प्रीमियमच्या अगेन्स्ट आपण 5,00,000-10,00,000 देतो. मला सांगा, तुमच्या आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, मुलगा मुलगी कोण देणार आहे का तुम्हाला 10,000 रुपये वर्षामध्ये? सांगा त्याला की मला 10,000 रुपये वर्षाचे मी तुझ्याकडे देतो आणि मला हॉस्पिटलायझेशन लागलं तर 10,00,000 रुपये देईल का कोणी? मग आपण जर इतक्या छान बिझनेस मध्ये आहोत ज्याच्याकडून आपलं अर्थार्जन हे खूप कमी आहे, किती कमिशन मिळेल तुम्हाला? 10%, 15%, 20%, 25%, 26%, अजून किती? पण त्याला किती बेनिफिट मिळेल हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे. मी एक प्रश्न इथल्या सगळ्यांना विचारू इच्छितो की फक्त हात उंच करा की ज्याचा केअर हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम, इथे सगळे केअर हेल्थ इन्शुरन्स रिलेटेडच लोक आहेत, कोणाचा कोणाचा अजून केअर हेल्थ इन्शुरन्स नाहीये? सांगा मला, सांगा की सगळ्यांचा हेल्थ इन्शुरन्स आपल्या केअर इंडस्ट्री मध्येच आहे का? हात उंच करा सर्वांनी, ज्याचा ज्याचा आहे त्यांनी सर्वांनी हात उंच करा. बघा, जर आपल्या घरच्यांचा आणि आपला जर आपण हेल्थ इन्शुरन्स काढला आहे तर आपण हे मॉडेल म्हणून सांगू शकतो की मी जेव्हा घेतला आहे तर मी दुसऱ्याला फसवणार का? मी सगळ्यांना सांगेन की अरे मी घेतला आहे, माझ्याकडे आणि माझ्या केअर हेल्थ इन्शुरन्स कडे बघून तुम्ही हा घ्या. आलं लक्षात? केअर हेल्थ इन्शुरन्स सारखे प्रॉडक्ट आजपर्यंत कोणत्याही हेल्थ इन्शुरन्स मध्ये नाही. 40 प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे, 22 प्रॉडक्ट आपल्याकडे छानपैकी रनिंग आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपण हेल्थ इन्शुरन्स देऊ शकतो असं आपल्या केअर हेल्थ इन्शुरन्सने करून ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स आपल्याकडे आहे. ज्याला ओपीडी लागते, ज्याला आजार आहे, ज्याला महिन्याला 2,000, 5,000, 10,000 रुपयाचं औषध लागतात, अशा लोकांसाठी आपल्याकडे ओपीडी कव्हर रायडर आहे, ज्याचं वर्षातून 50,000 रुपये रिइम्बर्समेंट होते विदाउट एनी ऍडमिशन. अजून काय पाहिजे मित्रांनो? आपल्याकडे अनलिमिटेड ऑटोमॅटिक रिचार्ज आहे. एका घरात 4 लोकांची पॉलिसी झाली, 4 ही कोरोनात ऍडमिट झाले, 20,00,000 रुपये प्रचारी मिळून लागले, ज्याची पॉलिसी फक्त 5,00,000 होती. आपली कंपनी सोडून दुसरी कंपनी 20,00,000 रुपये देत असेल तर माझ्याकडून 15,00,000 रुपये घेऊन जायचे. टाळ्या माझ्यासाठी नाही, केअर हेल्थ इन्शुरन्ससाठी. ही कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट आहे आपल्या केअर हेल्थ इन्शुरन्सची. आणि हा मी विश्वास तुम्हाला याच्यासाठी दाखवतो आहे की आज जी आपली मीटिंग आपण इथे ठेवली होती की आपली केअर हेल्थ इन्शुरन्स काय आहे हे दाखवण्यासाठी अर्जुन सर, कुलकर्णी सर, सचिन सर, सुनील सरांनी आणि बाकीच्या आमच्या सगळ्या लीडर्सनी जी मेहनत घेतली आहे, हे फक्त तुम्ही बँकॉकची नव्हे याच्यासाठी नाही. अहो, तुम्हाला बँकॉकला जायला आणि बँकॉकला तिथे गेल्यानंतर जे काही जेम्स घ्यायचे आहेत ना, त्याच्या सुद्धा पैसा केअर देणार आहे तुम्हाला कमिशनच्या रूपात. तुम्हाला एकही रुपया कुठून आणायचं नाहीये. विदाउट इन्व्हेस्टमेंट जो काही बिझनेस आहे तो आपला हेल्थ इन्शुरन्स आहे. तुम्ही जे दुसऱ्यांसाठी पळतात ना, स्वतःसाठी पळा. आणि 8 तासामध्ये मी तुम्हाला सांगतो बँकॉक नाही, तुम्ही 2-4 तिकीट बालीचे सुद्धा, बँकॉकचे, क्वालालंपूर आणि लंडन हे सुद्धा तुम्ही जिंकू शकता. मित्रांनो, ग्वाही देतोय मी तुम्हाला, माझ्यासारखा पर्सन जर ह्या 1 वर्षभरामध्ये तुमच्या पुढे येऊन बोलू शकतो तर तुम्ही माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड आहात. तुम्ही 7 महिन्यामध्ये इथे हे सगळे जे तुमचे सत्कार झालेले आहेत ते 6 महिन्यामध्ये येत्या 6 महिन्यामध्ये तुमचे होऊ शकतात. हा विश्वास बाळगा आणि या विश्वासाने आजपासून कामाला लागा. कामाला लागा म्हणजे लोकांना फसवण्यासाठी नाही लावायचं आहे.
कुठली गोष्ट आपल्याला चुकीची सांगायची नाहीये. जे आपल्याकडे कंपनी सांगते ते देते आणि हेच विश्वास तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. हा पोहोचला ज्याला स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी असेल तो 100% हेल्थ इन्शुरन्स घेणार घेणार का नाही. मग जर अशा व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो त्याची स्वतःची इच्छा होती त्याने घेतला फायदा त्याचा होणार त्याच्यातून मुंगीभर फायदा तुमचा होणार आहे. पण तुम्ही हे सोशल काम केलं तर पुन्हा कोविडचा जसा पॅन्डेमिक आला आहे असा जर भविष्यात तरी पॅन्डेमिक आला ना तर तुमचे लोक पाय धुवून पेतील ही माझी वाई आहे. कारण तुम्ही हे जे सर्वात सुंदर कार्य जे करताय ते फक्त हेल्थ इन्शुरन्स मध्ये आहे. तुम्ही अजूनही आता जे जो आपलं आपलं काम करतो हे काम इतकं सुंदर आहे हेल्थ इन्शुरन्स सारखं असं कोणी म्हणू शकतं का कि बाबा नाही माझा बिझनेस असा आहे की तो हेल्थ इन्शुरन्स पेक्षा 10 पटीने चांगला आहे. म्हणताय का कोणी? हात वरती करा बरं. तूच केला एकटा. तुझा फोटोग्राफीचा बिझनेस सगळ्यात सुंदर आहे. धन्यवाद मित्रांनो. मी सगळ्या लीडर्स कडून आपण जे इथे आलेला आहात आपल्या वेळेतला वेळ काढून आमच्या या हेल्थ इन्शुरन्सच्या एक छोट्याशा प्रयोगाकडे की ज्याच्यातून आम्ही हे जे आता दिसते आहे मी असं बघतो आहे जे आमचे कुलकर्णी सर म्हणतात की हे आता मी विमानात बसलेलो आहे असं दिसतोय आणि इथे बसलेला एकूण एक व्यक्ती असाच आपला एक विमानामध्ये सगळेजण ते असून हे आता मी विमानात बसून आता चाललोय मी बँकॉकला. एवढीच पब्लिक अशी सगळी मंडळी मुलं पण विमानात अशीच खेळतायत विमानात पण खायला प्यायला भेटत आणि हे सगळे जे आपण बँकॉकला जाणारे आहोत मी तर स्वप्न बघतोय की बाबा चाललोय मी आणि 4 तासात 8 तासात बँकॉकला जाणार आहे पुढचे 2-4-5 दिवस. तुम्हाला सांगू का बँकॉक मी आता दिल्लीला जाणार होतो 3 दिवस फक्त दिल्लीला गेलो. मी रेडिसन ब्लू सारख्या एकदम 7-स्टार हॉटेलमध्ये राहिलो 2 दिवस. मी फुल दिल्ली एन्जॉय केला सगळं केलं. माझा घरून घरापर्यंतचा खर्च केअरने केला. मी ते छोटस बिल केलं होतं पण ज्यावेळेस तुम्ही बँकॉकला जाणार ना तर तुम्हाला घरून घरापर्यंतचा सगळा खर्च आपली केअर इन्शुरन्स कंपनी करते. 7-स्टार 5-स्टार पेक्षा खाली आपण राहत नाही. एसी कार शिवाय आपण कुठल्या ठिकाणी फिरायला जात नाही आणि आपल्या सोबत पूर्णच्या पूर्ण टीम असते याच्यापेक्षा खूप जबरदस्त सत्कार तिथे होत असतात. मी तर गेलो नाहीये फक्त आता दिल्लीला गेलो पण आता जे जाऊन आले त्यांचा अनुभव सांगतो. विचार करा मित्रांनो आपण पैसा पण कमवतोय आपण आपलं घरदार पण सजवतोय इन्व्हेस्टमेंट पण नाहीये बँकॉकला फिरायला पण गेलोय 5-स्टार मध्ये पण राहतोय खायला पण एन्जॉय करतोय अजून काय पाहिजे आपल्याला. मेहनत थोडीशी जरी केली तरी ती मनापासून करा आणि अशी करा की त्या मेहनतीने तुम्हाला तुमच्या परिवाराला स्वतःवर गर्व असेल. धन्यवाद मित्रांनो. मी सांगायला आमच्या लीडर कडून आपलं पुन्हा एकदा आभार प्रकट करतो की आपण आपल्या वेळेकडे करून इथे आलात आणि अपेक्षा करतो की हे विमान मी रिअल विमान मध्ये बघण्याचं स्वप्न बघितलं किंवा तुमचे सगळ्यांचे स्वप्न आहे. आपण सर्वांनी एकच बघूयात की ही सगळी टीम बँकॉकला अशीच अशीच पाहिजे. धन्यवाद. जबरदस्त धन्यवाद दर्शन.